कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. अशी डायलॉगबाजी करून कोणाचंही भलं होत नसतं. ऐक, शेवटी त्या एजंटच्या मागे धावता धावता हा साळुंखे हातचा गेलाय. कधी ह्या लोकांना आकला येणार आहे देव जाणे. बाप्पा, सॉरी सॉरी सॉरी, ते काय झालं ना, माझ्या फ्रिलच्या साड्यांमुळे मला पटापट पळता झालं नाही. अंतराच्या फोटो समोर अंगठीचा बॉक्स ठेवलाय. हो, मीच ठेवलाय. कालच्या मेहंदीच्या फंक्शन नंतर त्या लीलाच्या आईकडून आपले सगळे दागिने मी घेऊन आले. त्या बॉक्स मध्ये अंगठी आहे का नाही ते चेक केलं का नाही कोणी? काय झालं अभिराम, का रागावलायस एवढा? त्या बॉक्स मध्ये अंतराची अंगठी नाही आहे. आम्ही तर त्यांच्याकडनं सगळे दागिने परत घेतले, किंबहुना सगळ्यात पहिल्यांदा तो अंगठीचा बॉक्सच घेतला. कारण माहिती आहे ना आम्हाला तुला ती अंगठी किती महत्वाची. तरीही त्या बॉक्स मध्ये अंगठी आहे का नाही ते चेक केलं गेलं नाही, हो ना दुर्गा? काय एवढं सगळं त्या अंगठीवरून झाल्यानंतर ते अंगठी ठेवून घेतील असं वाटलं नव्हतं मला. आय एम सॉरी. अंगठी नाहीये अजी. देवी आई, ते साळुंखेंना सुनवून ना मला खूप बरं वाटतंय. अगं पण मी जे काय छाती ठोकपणे म्हणाले मी कर्ज फेडीन, कसं जमणार आहे मला? माझ्याकडे काहीच काम नाही. म्हणजे मी ऑडिशन्स देते की नाही? खूप देते ऑडिशन, पण त्यातलं एकही काम मला मिळत नाही. कसे पैसे कमवू अगं मी? देवी आई, आता तूच काहीतरी चमत्कार कर ज्याने मला हिरोईन बनण्याचा फोन येईल. प्लीज 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 प्लीज. क्या बात है, तू खरच ग्रेट आहेस ग. म्हणजे मी प्रार्थना केली काय आणि तू लगेच मला फळही दिलंस. ह्याला काय अर्थ आहे? अगं मला ऍक्टिंग साठीचा फोन हवा होता. हा खडूस अंकलचा फोन. आता कशाला करत असतील ते मला फोन? नाही पण मी काही उचलणार वगैरे नाही. उगाच माझा दिवस चांगला चाललाय ना, तो पण सगळा वाईट. कटच करते. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.